ऑटो चालकावर कारवाई का करीत आहे, गरीब लोकांना त्रास का देता, असे म्हणून वाहतूक शिपायाला धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना येथील बसस्थानक चौकातील पोलीस चौकीसमोर 17 जून रोजी घडली. मनोज रमेश प्रसाद मिश्रा राहणार द्वारका नगरी लोहारा असे मारहाण करण्यात आलेल्या वाहतूक शिपायाचे नाव आहे. या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली, त्यावरून बसस्थानक चौकातील वाहतूक पोलीस चौकीत कर्तव्यावर असणाऱ्या फिर्यादी मनोज रमेश प्रसाद मिश्रा यांनी एका ऑटो चालकाला रस्त्यावर ऑटो लावला या कारणावरून कारवाई केली. दरम्यान आरोपी मयूर मनोज रायपुरा राहणार अप्सरा टॉकीज जवळ यवतमाळ यांनी तुम्ही गरीब लोकांना त्रास देऊन त्यांच्यावर कारवाई करता असे म्हणून वाद घातला व कॉलर पकडून धक्काबुक्की केली. एवढेच नव्हे तर अश्लील शिवीगाळ सुद्धा केली. फिर्यादी हे पोलीस उपनिरीक्षक टाले यांच्या समवेत कर्तव्यावर होते. दरम्यान फिर्यादी सोबत असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद ठाकरे हे मध्यस्थी करण्याकरिता आले असता त्यांनाही अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा करीत असल्याच्या कारणावरून अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध बांधवी 353, 332, 294, 186, 506 कलमांवर गुन्हा दाखल केला आहे.